अनुदान कंपनीत काम करणाऱ्या भरत जैस्वाल यांचाही अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. नातेवाईकांना पोलिसांनी अपमानजनक वागणूक दिली आहे. भरत जैस्वाल हा अनुदान कंपनीत रिॲक्टर सेलमध्ये कामाला होता. भरत जैस्वाल याच्याबाबत गेल्या 3 दिवसांपासून काहीच माहिती मिळत नाही आहे. भरतचा भाऊ राहुल जैस्वाल गेल्या 3 दिवसांपासून त्यांचा शोध घेतो आहे, मात्र पोलीस प्रशासन कोणीही त्यांना मदत करत नाही आहे. जैस्वाल कुटुंबातील एक व्यक्ती आहे, तर मित्र तुझं नाव काय? तुझं नाव? माझं नाव राहुल जैस्वाल आहे. तुझं इथे कोण काम करत होता आणि काय पत्ता लागला त्याचा? नाही, काय पत्ता लागला नाही आहे. माझा मोठा भाऊ होता आणि तो त्याच कंपनीमध्ये होता ज्या कंपनीमध्ये ब्लास्ट झालेला आहे. अमुदान कंपनीचा भाऊ कामाला होता? अमुदान होता. आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टरशी मी भेटलो, तो बोलतोय की त्याच्यामध्येच होता तो आतमध्ये आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये होता जिथं ब्लास्ट झालेला आहे. आणि त्याच्यातला तो बोलतोय की त्यांचे 2-3 माणसं होते, एकही माणसं भेटले नाही आहेत. आणि ते बोलतोय की आता तो सोमवारीपर्यंत ते पण DNA वगैरे दिलेला आहे त्याचे. काय DNA म्हणजे काय? कशा रीतीने दिला? कोण आलं होतं? माझ्या भावाचा छोटा मुलगा आहे, तो आता 10 वर्षाचा आहे, तो होता. त्याचा त्यांनी ब्लड घेतले काल आणि ते सांगितले का ते सोमवारीपर्यंत त्याचा काय रिपोर्ट येईल. बाकीचे इकडे तिकडे जे बॉड्या गेलेले आहेत त्याचे तिकडे त्यांचा ब्लड पाठवावा लागेल आणि तेव्हा ते त्याचा रिपोर्ट सांगता येईल त्यांना, असं ते सांगितले. बरं, इथं आतमध्ये तू गेला होतास कंपनीजवळ, तिथे विचारपूस केली? विचारपूस म्हणजे कोण असा क्लिअरली सांगत नाही कोण काय आहे. काही लोक आहेत ते सांगतात हॉस्पिटलला जाऊन बघा, आणि मग काही प्रत्येक म्हणजे कळवामध्ये पण गेलेले आहेत आणि कल्याणमध्ये पण गेलेले आहेत, तिकडे पण जाऊन विचारला आणि जे काय बॉडी भेटले आहेत काल सकाळी ते काही समजून येत नाही आम्हाला. म्हणजे एकदम जळालेले बॉडी आहेत ते, काही समजत नाही त्याच्यामध्ये. घरचे सारखे तुला फोन करत असतील, विचारत असतील? हो सर, गावाकडून पण मला खूप फोन येतोय आणि इथे घरचे आहेत, त्यांची बायको ती मला घरी सारखं गेल्यावर मला विचारते. मला काय सांगायला जमत नाही, मी काय सांगू, आहे भाऊ का नाही आहे, कुठं आहे, कसा आहे, ते मला काहीच कळत नाही काय सांगू मी. आणि मी त्याच्यामुळे तिच्या समोर पण मी जात नाही आहे, म्हणजे काय सांगू. ती सारखं गेल्यावरती निस्तार रडते आणि मला काय जमत नाही तिला सांगायला. 3 दिवस हा तुझ्या भावाचं नाव पूर्ण? भरत जैस्वाल. आणि तुझं नाव? माझं नाव राहुल जैस्वाल. राहुल, गेले 3 दिवस राहुल इथे येतोय. खरं तर इथे तो बाजूला इथे बसून रडत होता आणि आम्ही जेव्हा पाहिलं त्याला विचारलं तेव्हा 3 दिवस तो जेवला देखील नाही, किंवा घरी काय सांगणार, की त्याचा मोठा भाऊ नेमका कुठे आहे, काय आहे, त्याचं काही उत्तर त्यालाच मिळालं नाही. तो घरी काय सांगणार? अशी परिस्थिती आता या कंपनीमध्ये जे काम करत होते आणि त्यांचे मिसिंग झाले, हरवलेले आहेत, त्यांचं काही ठिकाणं किंवा पत्ता लागत नाही. त्यांना अशी वागणूक मिळते आणि ते आता इथं हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि जिथं स्फोट झाला तिथे वारंवार चकरा मारतायत, पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंडारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.